नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मागील 6 दिवसापासून बेमुदत संप पुकारला आहे. मागण्या मान्य न झाल्या 6 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा सुद्धा आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनात नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, सर्व सफाई कामगार, राज्य सवर्ग कर्मचारी सहभागी झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नगर परिषद सवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांना घेऊन आंदोलन सुरू असून गोंदिया नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी सुद्धा या संपाला आपला पाठिंबा दिला आहे. 29 ऑगस्टपासून कर्मचारी संपावर असून 6 सप्टेंबरला गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे. आमचे नगर परिषद गोंदिया येथील संवर्गातील सर्व कर्मचारी या संपात सहभागी आहे. तसेच स्थानिक कर्मचारी, नगर परिषद आस्थापनावरील कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढतो आहे. आमचं नियोजन, आमच्या संघटनेतर्फे नियोजन आहे, मुंबई येथील आझाद मैदानावर 6 तारखेला संप होणार आहे. तसंच आमच्या कार्यालयातर्फे काही कर्मचारी अधिकारी मुंबईला जाणार आहेत. त्या व्यतिरिक्त उर्वरित कर्मचारी हे माननीय जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन देण्याकरिता मोर्चा काढून तसेच गोंदिया जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा व नगर पंचायत, सर्वात पहिली मागणी ही नगर परिषदचा कर्मचारी हा शासकीय कर्मचारी नाही. ही शासनाने माननीय आयुक्त यांनी एक लेखी पत्र देऊन कळवलेले आहे. महाराष्ट्र औद्योगिक वसाहती अधिनियम 1965 कलम 75(5) स्पष्ट नमूद केलेलं आहे की नगर परिषदचा कर्मचारी हा राज्य शासकीय कर्मचारी आहे. त्यामुळे सर्वात पहिले शासकीय कर्मचारी नाही ही जी माया त्यांनी अट ठेवली आहे ती त्यांनी काढून टाकायला पाहिजे. 5 नंतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन NPS UPS लागू करण्याबाबत, त्याचबरोबर नगर परिषद कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना तत्काळ लागू करावी, सहाय्यक अनुदान वेतन अनुदान 1 महिन्यात देण्यात यावे, सेवानिवृत्ती वेतन, अंशदान रजा, रोखीकरण, अंशदान महागाई भत्ता, सातवे वेतन, थकबाकी यांचा समावेश सहाय्यक अनुदानामध्ये करण्यात यावा, अशा विविध मागण्यांना घेऊन नगर परिषदेचे कर्मचारी कामगार यांनी बेमुदत संप पुकारला असून मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आंदोलकांनी दिला आहे. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी. जीबी न्यूज, गोंदिया.